नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मराठीतला नवीन घटक शिकणार आहोत, योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे. सगळ्यात सोपा टॉपिक आहे, बघायला गेलं तर खूप सोपा आहे, फक्त काळजीपूर्वक वाचन करणं महत्त्वाचं आहे. बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला काय दिले, वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य शब्दांचा पर्याय निवडायचा आहे. पहिलं वाक्य बघूया, स्वातंत्र्य दिनी टिंबटिंब करतात, मग हस्तांदोलन, ध्वजारोहण, पूजा का उहापोह. तर काय करतो आपण स्वातंत्र्य दिनी, ध्वजारोहण. म्हणून आपलं इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न, राधाने फुलांचा टिंबटिंब बनविला, घोस, हार, शेला, सरबत. तर फुलांचा काय असतो, हार असतो. म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, इंद्रधनुष्यातील पहिला रंग टिंबटिंब हा आहे. मग आपल्याला माहीत पाहिजे इंद्रधनुष्यातला पहिला रंग कोणता आहे, तांबडा. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया, आकाशात विजांचा टिंबटिंब सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली, मग विजांचा काय असतो. आता इथे बघा, गडगडाट, कडकडाट, चमचमाट आणि खडखडाट. मग आपल्याला मिळते बघा, ढगांचा गडगडाट असतो, विजांचा कडकडाट असतो आणि ताऱ्यांचा चमचमाट असतो. आता खडखडाट कशाचा असतो हे तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. मग आपलं इथे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. पर्याय क्रमांक 2 हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, शाळेच्या सुसज्ज अशा नूतन इमारतीच्या टिंबटिंब मुख्यमंत्री आले होते. मग नूतन म्हणजे नवीन इमारतीच्या, मग कशाला येतील तर उद्घाटनाला. मग इथं आपलं उत्तर आहे, शाळेच्या सुसज्ज अशा नूतन इमारतीच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आले होते. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, साने गुरुजींनी टिंबटिंब हे पुस्तक लिहिले. मग आपल्याला माहिती आहे साने गुरुजींनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे, तर श्यामची आई. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, रामरावचा गावात टिंबटिंब होता, दबदबा, गोंधळ, किरकिरी का सामना. तर दबदबा काय होता, दबदबा होता. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया, शेवटच्या चेंडूत चौकार ठोकून भारताने सामना टिंबटिंब घातला, डब्यात, पिशवीत, खिशात का पॉकेटात. तर खिशात घातला, म्हणजे सामना आपला केला, म्हणजे जिंकला. खिशात घालणे म्हणजेच काय, जिंकला. म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, खिशात घातला. पुढचा प्रश्न, अचानक भला मोठा साप पाहून रमाची टिंबटिंब वळली, भीती, तोंड, कोंबडी का बोबडी. तर बोबडी वळली, म्हणजे अचानक साप पाहून तिची बोबडी वळली, म्हणजेच ती खूप घाबरली. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया, टिंबटिंब येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झालेला आहे. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मग या पद्धतीने आपण हे 10 प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.